नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान हे देण्यात येणार आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये आपण कांदा कुठे विक्री केलेला असावा त्याचबरोबर कांदा कधी विकलेला असावा याचे अनुदान किती क्विंटल पर्यंत देण्यात येणार आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र द्यायचे आहे आणि ते कागदपत्र कुठे जमा करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या जी आर मध्ये बघणार आहोत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास क्विंटल अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर त्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर यामध्ये काय काय अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये बघणार आहोत तर बघा इथं राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी बाजार समित्यांमध्ये थेट पणन अनु, दिनांक एक मार्च दोन हजार ते दिनांक मार्च या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या के शेतकऱ्यांना रुपये शे प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे या अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा खाजगी बाजार समित्यांमध्ये किंवा थेटपण धारकाकडे अथवा नाफेडकडे जर आपण कांदा विक्री केलेला असेल तरच आपल्याला हे अनुदान मिळणार आहे आणि आपण दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जर आपण कांदा विक्री केलेला असेल तरच आपल्याला या अनुदानाचा लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे आपल्याला हे जे अनुदान आहे तर हे आपल्याला दोनशे क्विंटल पर्यंतच मिळणार आहे आपला जर कांदा दोनशे क्विंटलपेक्षा जास्त आपण विक्री केलेला असेल तर त्याचं अनुदान आपल्याला हे दिलं जाणार नाही आपल्याला फक्त दोनशे क्विंटल पर्यंतच अनुदान हे दिलं जाणार आहे आणि मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी ज्या काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत तर ते या ठिकाणी बघा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खाजगी बाजार समित्यामध्ये किंवा थेटपणन अनुज्ञप्ती धारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना लागू राहील सदर अनुदान हे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार सा, जा के आहे त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखालील अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्रीपट्टी विक्रीपावती सातबाराचा उतारा आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादीसह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे असेल व विक्रीपट्टी मुलाच्या किंवा घरातील कुटुंबयांच्या नावे जर असेल तर त्याची नोंद सातबाऱ्यावरती उतारेवरती पीक पाण्याची नोंद जर असेल तर या प्रकरणामध्ये वडील व वा मुलगा किंवा घरातील कोणताही कुटुंब सदस्य जर असेल तर त्यांची सहमती घेऊन सात बारा उतारा ज्याच्या नावाने आहे तर त्याच्याच नावाने हे अनुदान जमा केलं जाईल तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती वरती असेच नवनवीन नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र